आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा। तर हे मी अर्धा किलो पातळ पोहे आणलेले आहेत आणि ह्याला चाळून घेतलेले आहेत। आदल्या दिवशी उन्हात छान वाळवून घ्यायचं, म्हणजे एकदम खुसखुशीत आणि छान चिवडा होतो। गावराणी खरीचव चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। आता त्यासाठी लागणार साहित्य, एक वाटी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे जिरं, 2 चमचे अखंड धणं घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ, आमसूल पावडर 1-2 चमचे आहेत, हळद, चवीनुसार मीठ, थोडं खोबऱ्याचं उभं काप करून घेतलेलं आहे, 1-2-3 मिरच्याचं तुकडं, 1-8-10 लसणाच्या पाकळ्या, हिंग पावडर आणि थोडीशी बडीशेप आहे आणि हे कढीपत्ता। आता कढई गरम झालेली आहे, आता थोडे थोडे करून आपण पोहे भाजून घेऊया। ह्याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली चिकटतात पोहे। मंद आचेवरती तळा भाजल्यानंतर एकदम कुरकुरीत पोहे होतात। आता हे पोहे आपलं भाजून घेतले, अशा प्रकारे सगळं पोहे भाजून घ्यायचं, एकदम कुरकुरीत झाल्यात बघा, असा आवाज यायला पाहिजे कुरकुरीत, असं सगळं पोहे भाजून घ्यायचं। आता तेल गरम झालेलं आहे, आपण खोबरं तळून घेऊया। आता हे खोबरं भाजलेलं आहे, आपण काढून घ्यायचं। आता शेंगदाणे तळून घेऊया। आता हे एकदम मंद आचेवरतीच तळायचं, नाहीतर करपते। आता शेंगदाणे भाजलेले की असा आवाज येतो, ह्याला सारखं हलवत राहायचं। आता शेंगदाण्याचा कलर बदलायला लागलाय, एकदम चांगलं तळून घ्यायचं, म्हणजे शेंगदाणं कच्चा आत राहत नाही। भडं खाताना एकदम शेंगदाणं कुरकुरीत चांगलं लागायला पाहिजे, असं तळून घ्यायचं। आता हे असं शेंगदाणं चांगलं तळलेत बघा, ह्याला कलर पण चांगला आलेला आहे। आता ह्याच्यावरतीच काढून घ्यायचं, ह्याच्यावरतीच काढून घ्यायचं। आता आपण फुटाण्याची डाळ पण तळून घ्यायची, कारण हे आग आग असत्या खुसखुशीत तरी पण थोडस तळून घेऊया। आता हे लगेच तळून होत्या, ह्याला काही वेळ लागत नाही। आता लसूण पण आपण तळून घ्यायचा, कारण असाच फोडणीत टाकला की लसूण एकदम कच्चा असतोय आणि पोहे पोह्याचा चिवडा एकदम मऊ पडतोय, त्यामुळे हे लसूण सुद्धा कुरकुरीत आपण तळून घ्यायचा। कच्चा लसूण राहिला तर एकदम चिवडा मऊ पडतोय, असा लालसर होईपर्यंत लसूण तळून घ्यायचा, असा मग हे मऊ पडत नाही। आता ह्या मिरच्या पण आपण अशाच तळून घ्यायच्या। कारण मिरच्या पण चांगल्या तळून घ्यायच्या, मिरच्या कच्च्या राहिल्या की चिवडा मऊ पडतोय। जास्त जर चिवडा तिखट पाहिजे असला तर तुम्ही हे मिरच्या जास्त वापरू शकता, ह्या अशा मिरच्या तळून घ्यायच्या। कढीपत्ता सुद्धा आपण तळून घ्यायचा, कढीपत्ता पण एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, असा कढीपत्ता एकदम खुसखुशीत व्हायला पाहिजे, हे काही असा आवाज यायला पाहिजे, असं सगळं तळून घ्यायचं।
हे आता मी धन अखंड घेतलेलं आहे, हे खलबत त्यात थोडस एकाचं दोन तीन करून थोडस आपण असं बारीक करून घेऊया. असं थोडस एकाचं दोन करून घ्यायचं. आता हे सगळं तळलेलं पदार्थ आपण पोह्यावरती ओतून घ्यायचं. आता मगाशी मी तुम्हाला पिट्टी साखर दाखवली नाही, आता ह्याच्यात एक दोन तीन चमचे पिट्टी साखर घालायची. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. एक मी दोन चमचे मीठ घालतो. आता तेल गरम झालेलं आहे, आपण हे जिरं ह्यात घालायचं. आता आपण जिरं टाकलेलं आहे, एक दोन चमचे बडीशेप टाकायची. आता हे आपण धन बारीक करून घेतलेले आहेत एकाच दोन, हे पण ह्यात घालायचं. आता गॅस आपण बंद करायचा आणि हे तीळ ह्यात घालायचं. आता आमसूल पावडर एक चमचा ह्यात घालायची, हिंग एक चमचा घालायचा आणि एक दोन चमचे आपण हळद घालायची. आता सगळं हे एकजीव करून घ्यायचं. आता सगळं मिश्रण हे चांगलं तेलात तळलेलं आहे बघा. आता हे आपण पोह्यात सगळं ओतायचं. आता आपण हे थोडस पोहे यातलं बाजूला काढून घेऊया. आता हे सगळं आपण तेलात फोडणी तयार केली ही पोह्यात ओतायची. आता हे मी पोहे काढलं होतं बाजूला, हे कढईत घालायचं असं आणि हे सगळं हलवून घ्यायचं. जे कढईला चिकटले ते सगळं ह्याच्यात येत. आता हे सगळं मिक्स करून घ्या. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. जर तुम्हाला आवडत असलं तर ह्याच्यात तुम्ही काजू बदामाचे काप सुद्धा घालू शकता. एकदम खुसखुशीत चिवडा झालेला आहे. गावराणी खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.